प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व। मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय। गर्भ पंढरपूर येथील तुळशी वृंदावनातील श्री संत चौकामेळा यांच्या मंदिराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे सदरचे मंदिर पडले असून त्यामध्ये श्री संत चौकामेळा यांच्या मूर्तीची हानी झालेली आहे। 4 वर्षापूर्वी करोडो रुपये खर्च करून हे तुळशी वृंदावन बांधण्यात आले होते। याच तुळशी वृंदावनात श्री विठ्ठल, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत चौकामेळा, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत जनाबाई, श्री संत सावतामाळी, श्री संत काणोपात्रा यांची मंदिरे व मूर्ती बसवण्यात आल्या। पण अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे संत चौकामेळा यांचे मंदिर पडल्यामुळे निष्पन्न झाले। पण अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे संत चौकामेळा यांचे मंदिर पडल्याचे निष्पन्न झाले आहे। तरी संत चौकामेळा यांचा अवमान झाल्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदाराची थर्ड पार्टी इन्स्पेक्शन चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे या ठिकाणच्या इतर मंदिरांनाही धोका निर्माण झाला आहे। अशा घटनेमुळे समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भविष्यात ही मंदिरे सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। तरी आपण याकडे त्वरित लक्ष देऊन अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी व श्री संत चौकामेळा यांचे मंदिर पुन्हा एकदा उभारण्यात यावे अशी आग्रही मागणी पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक डीरा सरोगोड यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिली असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केले। पंढरपूर येथील तुळशी वृंदावनमध्ये श्री संत चौकामेळा यांचे मंदिरात 1-2 दिवसापूर्वी पडलेले आहे। तुळशी वृंदावनमधील सर्व कामे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे श्री संत चौकामेळा यांचे मंदिर पडलेले असून संत चौकामेळा यांचा अपमान झालेला आहे। या संदर्भात तुळशी वृंदावनातील कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी ही आमची मागणी आहे। आणि तुळशी वृंदावनाचे सर्व कामाची चौकशी करून अधिकारी व ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी। पिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच। आमचा पत्ता KBP कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर। संपर्क 99 65 93 55 66।